सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने दहीगाव या गावाशेजारी कोल्हापूर सिमेंट बंधारा बांधला. या बंधाऱ्याच्या पाण्यामुळे दहीगावातील सुमारे 500 एकर शेती गावापासून वेगळी झाली. बंधारा बांधतेवेळी या भागात पूल बांधू असं आश्वासन या गावकऱ्यांना देण्यात आलं. मात्र बंधारा बांधून झाला आणि बांधकाम विभागाला पुलाच्या आश्वासनाचा विसर पडला. त्यामुळे गेल्या 3 वर्षापासून हे गावकरी शेतात पोहत किंवा होडक्याने जातात. हा त्रास इथंच संपत नाही तर शाळेत जाणाऱ्या मुलांचेही खूप हाल होत आहेत. बंधाऱ्यात 4 ते 5 फूट पाणी असल्यानं शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी 13 किलोमीटरचा फेरा बसतोय. हे 2-3 गावाचा असा प्रॉब्लेम आहे आणि आमची शेतीवर 200 ते 250 एकर 500 वरच सर्वांना प्रॉब्लेम आहे. बायका माणसांना पण जाता येत नाही हेतून बर नाही तर मग आम्हाला कुठनं पिंपळवरनं वाघोली मार्गे शापूरच्या फट्ट्यावरनं खाली यावं लागतं. हे आता पलीकडे आमचं शेत आहे तर भिजवायला गेलेलो मी पण ते पाण्यामुळं पळून जावं लागतंय. तर आम्ही तरी जातो पण महिला वर्गाला तर पलीकडे जाताच येत नाही. आणि गेली 10-15 वर्ष आमची मागणी की तर पूल व्हावा पण सरकार काय ह्याच्याकडे लक्ष देत नाही. शासनाकडे आम्ही केला पाठपुरावा. आमच्या गावातले नेते मंडळी आमच्या गावातले नेते मंडळी शासनाकडे पाठपुरावा केला. आमच्या गाव 3 बंधारे वसली. 3 बंधाऱ्याचं पाणी साधारणतः त्यांनी सांगितलं की हा 0 पॉईंट आहे आणि त्यानंतर आमचं पात्र वाढेल, त्यानंतर आम्हाला सुखतृप्ता पोचेल. पण तिथून पुढे आम्ही चालूच शकत नाही तर आम्ही गुरं कावा न्यायची, गाड्या कावा न्यायच्या आणि खायला कधी आणायचं गुरांना. इतकंच नाही तर दहीगावचा आसनगाव, शहापूर, बनवडी आणि अनपटवाडी या 5 गावांशी संपर्कही तुटलाय. बंधाऱ्यावर पूल बांधण्यासाठी ग्रामस्थांनी बांधकाम विभागाकडे अनेकदा अर्ज केले मात्र सारे अर्ज कार्यालयात धूळ खात पडले. आज पावतर सत्ता कुणाची होती आणि आत्ता कुणाची होती आहे याच्याकडे न लक्ष देता आत्ताच्या राज्यकर्त्यांनी आमच्या सर्व 500 ते 600 एकर क्षेत्राच्या शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी जो रस्त्याची गरज आहे त्याच्याकडे लक्ष देण्यात यावं हीच आमची प्रामुख्याने मागणी आहे. उर्वरित सगळ्या अधिकाऱ्यांनी यांनी आमदारांनी किंवा सगळ्या शासकीय माणसांनी इथं लक्ष घालावं असं आमची गावकऱ्यांच्या वतीनं मागणी आमची. बांधकाम विभागाचे अधिकारी दाद देत नाहीत म्हटल्यावर या गावकऱ्यांनी झी हेल्पलाईन कडे धाव घेतली. झी हेल्पलाईनच्या टीमनं या गावकऱ्यांची भेट घेतली, त्यांची समस्या जाणून घेतली, त्यानंतर बांधकाम विभागाचं कार्यालय गाठलं, अभियंत्यांची भेट घेतली, 3 वर्षांपासून पुलाचं बांधकाम का रखडलं याचा जाब त्यांना विचारला. पुलाच्या बांधकामाबाबत दिरंगाई झाल्याचं त्यांनी मान्य केलं आणि लवकरात लवकर पुलाच्या बांधकामाला सुरुवात करू असं आश्वासन दिलं. कॅमेरा समोर बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला. मात्र या आश्वासनावर झी हेल्पलाईन स्वस्त बसणार नाही. जोपर्यंत पुलाच्या बांधकामाला सुरुवात होत नाही आणि पूल बांधून होत नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा सातत्यानं पाठपुरावा करतच राहील. कारण सवाल ग्रामस्थांच्या हक्काचा आहे. विकास भोसले, झी मीडिया, सातारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.